मी आज काही सगळे तेच बरेच जे तेच विषय असतात, पण मी आज एक खास गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगायला आवर्जून इकडे आलो. येत्या 24 तारखेला मतदान आहे आणि मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी, पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या, सहकाऱ्यांनी माझ्या आणि आपण सर्वांनी खरंच दक्ष राहावं, जागृत राहावं. कारण काँग्रेसवाले कोणत्या थराला जातात हे आपण पुण्यामध्ये पाहिले. इथे आपले दीपक पायगुडे आलेले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1 लाख ते 1.25 लाख लोकांना मतदान नाही करता आलं. मतदानाचं कार्ड घेऊन गेले, तिथे पोहोचले, रांगेमध्ये उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर तिकडे जेव्हा पोहोचल्यानंतर लक्षात आलं त्यांच्या की मतदार यादीतलं नाव काढून टाकले. 1 लाख 1.25 लाख कशाला म्हणता तो? एक निवडणूक फिरते अख्खी. आणि या काँग्रेसमध्ये आता असं झालेलं आहे की निवडून यायची संधी तर चान्सेस नाहीच आहेत. मग काय करायचं? मग इतरांची जी मतदार आहेत त्या अगोदर हेरून त्या मतदार यादीतनं सगळे काढून टाकायचे, जेणेकरून त्यांना मतदान करता येणार नाही. या सर्व गोष्टींकडे तुम्ही आपण सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावं ही माझी पहिल्यांदा आपल्याला नम्र विनंती. हे सगळे सकाळपासूनचे इंटरव्ह्यूज आणि संध्याकाळच्या सभा, पकपक 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 दिवसभर सगळं चालू असतं. तेच प्रश्न, त्याच विषय. या लोकसभेच्या निवडणुका या का लढवल्या जातात, कशासाठी लढवल्या जातात, विषय खूप आहेत. पण या सगळ्या विषयांकडे जायच्या अगोदर आपण ही निवडणूक का लढवतो आहोत, याचं नक्की काम काय, कोणालाच काहीच माहित नसतं. मी यातले काही जेव्हा माझे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले, मुलाखत घेण्यासाठी आले, मी त्यांनाही विचारलं, म्हटलं तुम्हाला माहिती आहे का खासदाराचं काम काय असतं, तेच मला विचारतं काय असतं. मध्यंतरी एक कोणतरी भट्टाचार्य का कोणतरी एक माणूस, गंमत बघा काय लोकशाही आहे, काय देश आहे, त्यांनी केंद्रीय मंत्रालयामध्ये त्यांनी तिकडे आरटीआय खाली एक अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये त्यांनी असं विचारलं की म्हणे लोकसभेमध्ये जे निवडून जातात खासदार त्यांचं काम काय. माझ्याकडे आता तो कागद नाही, आता घरी राहिला माझा. आणि केंद्रीय मंत्रालयामधनं आलेलं उत्तर काय की लोकसभेमध्ये आणि केंद्रामध्ये अजूनही खासदाराचं काम काय हे डिफाईन केलेलं नाही. तिथेही माहीत नाही, कुठेच माहीत नाही लोकांना, जनतेला तरी कुठून कळणार. मी मध्यंतरी जेव्हा माझ्या काही जे काही पत्रकार जे लोक भेटायला सगळे आले, मी त्यांना सांगितलं, म्हटलं अरे पोल्स पोलिओ डोस चे म्हटलं जाहिराती करता, मतदान झालं पाहिजे याच्या जाहिराती करता. मी म्हटलं मग खासदार का निवडला जातो, त्याचं काम काय, याच्यासाठी जाहिराती करता येत नाहीत. आपण लोकांना समजूनच सांगत नाही होत की नक्की खासदाराचं काम काय. आणि मग त्यांचीही चूक नसते, बरं हे आमचे चॅनलवाले मित्र जातात. क्या लगता है आपका सांसद आपको कभी मिला है? ते समोरचे भाबडे असतात. नाही 5 साल हो गए, 5 साल में हमको कभी दिखाई नहीं दिया, हमारे यहाँ पे नाला देखो, नाला पूरा भरा हुआ है, हमको क्या समझ में नहीं आता खासदार. अरे ते तरी बिचारे काय करणार मला जरा सांगा. खासदाराचं काम काय, आमदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय, माहितीच नाही. बस द्या ठोकून तिच्या आईला निवडणुका, राह उभे सगळे जण, करा प्रचार. कल्पनाच नाही, काही कल्पना नसलेल्या आहे सगळ्या निवडणुका. स्थानिक विषय सांगताय, स्थानिक विषय बोलतायत. या देशामधली आजची सगळी परिस्थिती, ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, ज्या प्रकारचे पैसे खाल्ले जात आहेत, ज्या प्रकारचे आपण आकडे ऐकतो भ्रष्टाचारातले, असे कधी ऐकलेच नव्हते.
काल माझ्याकडे जी काही पत्र आली, जे काही माझ्याकडे गठ्ठे आले, जे काही पुरावे आले, काल मी नाशिकला होतो, तिथे मी नाशिकच्या सभेमध्ये मी वाचून दाखवले ते. ह्याला काय बोलायचं? भाई छगन भुजबळ, त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या, हे तिघेही गेल्या वेळेला 2009 निवडणुकीला उभे होते. एक खासदार केला, दोघे आमदार केला. याला म्हणतात समता. ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता. समता म्हणजे काय? बाकीच्यांना काय मिळणार नाही, जे मिळेल ते आमच्या घरातच. याला म्हणतात समता. त्यावेळेला निवडणूक आयोगाला त्यांनी स्वतःची किती इस्टेट किती डिक्लेअर केली? 21 कोटी रुपये. अरे आत्ता बाहेर आलेली रक्कम या 2014 म्हणजे जवळपास 5 वर्षात. माझ्याकडे कागदपत्र आहेत, पुराव्यासकट कागदपत्र आहेत त्याची. बरं, माझ्याकडे कशाला? कोर्टात केसेस चालू आहेत. आत्ताची आलेली रक्कम किती? अवाक व्हाल, 2400 कोटी रुपये. 2400 कोटी रुपये 5 वर्षात. ही फक्त माहिती पडलेली रक्कम, बाकीचं माहीत नाही. हे राजकारण, या निवडणुका, यातनं ही मंत्रीपद, हे यातनं घडणार आहे? नुसता निवडणुका तमाशा करून ठेवलाय, तमाशा तमाशा बनवून ठेवलेला आहे. इच्छा काहीच नाही, कोणाला काय करायचं आहे काही नाही. जे काय आहे ते फक्त पदरात टाका आमच्या. मी काल असंच रात्री आलो नाशिकवरनं, आलो येताना गाडीमध्ये झोप झाली होती. मी म्हटलं तर काय, म्हटलं काय करूया म्हणून, सहज म्हटलं आपल्या कम्प्युटरवरती गाणी ऐकत बसलो, गाणी लावून बसलो. त्याच्यामध्ये एका चित्रपट मी तो खूप वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वी पाहिला होता. आणि त्याचं त्या चित्रपटाचं गाणं ऐकताना मला त्या चित्रपटातला एक प्रसंग आठवला, आणि तो प्रसंग इतका विलक्षण आहे. त्यातलं एक वाक्य आहे, खरंच विचार करायला लावणारं वाक्य आहे. त्या चित्रपट होता तो, त्याचं नाव होतं लक्ष नावाचा पिक्चर होता. ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन वगैरे यांचा तो चित्रपट होता. लडाखमध्ये ज्यावेळेला ते कारगिल युद्ध झालं त्याच्यावरचा तो चित्रपट होता. आणि त्याच्यामध्ये दाखवलं की त्या ऋतिक रोशनचं पोस्टिंग तिकडे लडाखला होतं. आणि ज्यावेळेला पोस्टिंग होतं तिकडे, त्याला ते अमिताभ बच्चन वगैरे त्यांचे ते मोठे जनरल कोण असतात ते भेटतात वगैरे. आणि रात्री त्याला सांगतात की तू त्यांचं ते आर्मीचे काय ते ड्रिंक घ्यायला ये म्हणे तिकडे. हा तिकडे जातो आणि मग तिकडे अमिताभ बच्चन त्याला ते सगळं समजून सांगतात की हा माणूस कोण, हा माणूस या माणसाने कुठची लढाई जिंकली, या माणसाने कुठची लढाई जिंकली वगैरे 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 सगळं सांगतात. त्या तेव्हा त्याला एक वाक्य सांगतात, खरंच सांगतो इतका विचार करायला लावणारं वाक्य आहे. आणि आपण काय करतोय, या देशामध्ये काय चाललंय याचा विचार करतो. हा सरहद्दीवरच्या जवानांचा विषय आहे, हा या आमच्या पोलिसांचा विषय. आणि तेव्हा ते अमिताभ बच्चन त्या ऋतिक रोशनला एक वाक्य सांगतात. ते वाक्य इतकं, त्या जावेद अख्तरनी इतकं अप्रतिम वाक्य लिहिलेलं आहे. आणि ते त्याला सांगतात, इस देश की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते हैं. आपण देशाच्या बाउंड्रीज, त्याची सुरक्षा आपण करत असतो, म्हणून हा देश सुखाने झोपतो रात्रीचा. मी ज्याला हे वाक्य ऐकलं, मी ऐकलं होतं, त्याला विचार करायला लागलो. खरंच त्या कडाक्याच्या थंडीमध्ये तिकडे बर्फ पडतोय, तिकडे मिळत काही नाहीये, काहीतरी उकडलेले बटाटे मिळतात खायला. अशा वेळेला तो समोरच्या बॉर्डरवरती तो बंदूक धरून उभा असतो. त्याची वेळ संपली की दुसरा येतो, त्या कडकडत्या कुडकुडत्या थंडीमध्ये तिकडे बसतो, तिकडे अंगावरती बर्फ साचत असतो, तिथे तो त्या गनवरती बसतो. त्या थंडीमध्ये त्या एखाद्या मेटलला हात लावून बघा, चटका बसतो. तिथे आमचे जवान बसलेले असतात बंदूक धरून, कधी कधी शहीद होतात, अनेक जवान शहीद होतात. विचार करा, साधा विचार करा आपण, की तिथला एक जवान सरहद्दीवरती बसलाय, पाकिस्तानकडे बंदूक रोखून बसलेला आहे, त्याला सकाळच्या वेळेला ज्यावेळेला एखादा हातामध्ये वर्तमानपत्र हातामध्ये पडत असेल आणि पडल्यावरती त्याच्या लक्षात येत असेल की या देशामध्ये जवळपास लाखो कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे, कोणी बघायला इकडे तयार नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये बजबजपुरी वाजलेली आहे, लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, गरिबी वाढते आहे, अन्न इथे भ्रष्टाचार वाढतो आहे, महागाई वाढते आहे, सगळ्या गोष्टी वाढतोय. आणि अगदी क्षुल्लक पगारामध्ये तो समोरच्या देशाकडे बंदूक लावून बसलेला आहे.
काय होत असेल त्याला आतमधून? हे आमचे पोलीस, हे इथे पोलीस बांधव आहेत इकडे सगळे. अ शिव्या घालायला खूप सोपं असतो, पण हाच आमचा पोलीस बांधव दिवस रात्र जेव्हा मेहनत करत असतो, जिकडे जेव्हा उभा असतो, कधी आपण त्याला विचारत पण नाही. साधं साधं भेटायला जात नाही, आपण त्यांच्याशी बोलत नाही, आपण विचारत नाही, बाबा सणासुदीला घरी जातोस का, तुझा परिवार काय करतो, तुझी मुलं काय करतात, मुलांना शाळा आहे का, तुझी ट्रान्सफर झाल्यावर तुला घर मिळतं का, तुझ्या पगारामध्ये तुझं भागतं का. या साध्या 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 गोष्टी आम्ही विचारत नाही आहोत लोकांना. जे आमची सुरक्षा बघतायत, जे आमचं संरक्षण करतायत, त्यांना आम्ही साधे प्रश्न विचारायला तयार नाही आहोत. आणि आम्ही निवडणुका लढवतोय. या निवडणुकीच्या वेळेला आचारसंहितेमध्ये बॅगा सापडतायत, पैशाच्या बॅगा सापडतायत, कुठे 5 कोटी, कुठे 10 कोटी, हैदराबादला कुठेतरी सापडले 100 कोटी. काय वाटत असेल हो त्यांना, त्या सरहद्दीवरच्या जवानाला काय वाटत असेल, कुठच्या देशाचं संरक्षण करतोय मी ज्या देशामध्ये इतका भ्रष्टाचार माजलेला आहे, इतकी नादान लोक या देशामध्ये आहेत, त्यांचं संरक्षण करू मी? उद्या एखादा माथे फिरू फिरला आणि उलटी बंदूक घेऊन जर समजा देशामध्ये शिरला, काय होईल? त्याचा डोकं जर फिरलं उद्या, काय करेल तो? या असल्या देशामध्ये या असल्या निवडणुका आपण लढवतो. का लढवतो, त्याचं काम काय, त्यांनी काय केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, काही मागचा पुढचा विचार नाही, बस निवडणुका. या आत्ताच्या एकूणच सगळ्या परिस्थितीमुळे मला काही नकोय, पण या देशाला आकार यावा, या देशाला आकार येऊ शकेल असा एक फक्त आत्ता या क्षणाला आशेचा किरण मला एक दिसला, ज्यांचं नाव नरेंद्र मोदी, म्हणून मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. यात गैर काय केलं मला जरा सांगा. यात गैर काय केलं मी? उद्या माझ्या खासदार निवडून येणार, निवडून आल्यानंतर ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, परंतु कोणतीही मंत्रीपद आम्ही स्वीकारणार नाही. कारण या देशाला आकार आला पाहिजे, या देशाला एक शिस्त मिळाली पाहिजे. ही जी सगळी बसबसपुरी आणि सगळा भ्रष्टाचार जो माजलेला आहे, हा त्यांनी संपवला पाहिजे, आणि ते संपवतील अशी आशा अपेक्षा आपण बाळगली पाहिजे, नाही तर दुसरा काही आशेचा किरणच दिसत नाही आपल्याला. या बाकीच्या लोकांकडे बघून, राहुल गांधी आत्ता सभा झाली त्याची कुठेतरी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला, मला आता एका पत्रकारांचा फोन आला, त्यांनी सगळे त्या गर्दीमध्ये सगळेपणे शेवटी पत्रकार आमचे बातमी काढणारच. कुठे गेले? हां नाही, पण चांगली गोष्ट, म्हणजे काय वाईट गोष्ट नाही केली त्यांनी. आमचे माझे काय अनेक मित्र माझे आहेत, ते सगळे त्या गर्दीमध्ये फिरले आणि त्यांचा मला आत्ता फोन आला, म्हटलं काय रे बाबा कुठे आहेस? तुम्हाला म्हटलं नाही आता ते राहुल गांधीची सभा होती म्हणे. म्हटलं अच्छा अच्छा, मग काय झालं? काही नाही म्हणे, 400-400 रुपये देऊन म्हणे लोक आणली होती. लोक यायला, लोक जमायला, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करावं लागतं आणि लोकांनी तुमच्यावरती प्रेम करावं लागतं, अशी परिस्थिती उभी करावी लागते, म्हणून हे सगळं जमतं. हे भाड्याने आणायला लागत नाही आम्हाला. आणि ज्या दिवशी अशी वेळ आहे, समजा येणार नाहीच, कोणत्याही परिस्थिती येणार नाही, पण अशी जर वेळ कधी आली ना, राजकारणातनं बाजूला होईन. हे काय राजकारण झालं? समोरच्या येणाऱ्या लोकांनाही माहित नाही कोण बोलतंय काय बोलतंय. समोर स्टेजवरती एक माणूस येतो, मध्येच असं 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 करतो, आलेल्या लोकांना वाटतं कोणीतरी टेम्पो धुणारा माणूस आहे. यांच्या हातात द्यायची सत्ता? 10 वर्ष काढली या लोकांनी, किती भ्रष्टाचार, किती किती गोष्टी केल्या आतापर्यंत या लोकांनी. आणि म्हणून हा बदलाचा विचार होणं गरजेचं आहे. मी आज ही निवडणूक लढवतोय, मी हे खासदार पाठवतोय, कशासाठी खासदार पाठवतोय मी? काही स्थानिक विषय घेऊन पाठवणार आहे मी? 2009 ची निवडणूक ज्याला लढवली,
मी त्यावेळेला जे सांग होतो हे बाकीचे खासदार सगळे गेले, यातल्या एका माणसाने तिथे तोंड देखील उघडलं नाही, बोलत देखील नाही. तिथे स्वतःची कामं, स्वतःचे अजेंडे, स्वतःचे व्यवसाय याच्यासाठी म्हणून मंत्र्यांकडे जायचं, कामं करून घ्यायची, महाराष्ट्राच्या वाटेला काही नाही. महाराष्ट्रातले जे इतकी वर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न तिथे कोणी मांडायला तयार नाही. भाई गंमत तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला इथे आपली आंदोलन झाली, हे आंदोलन झाल्यानंतर ज्या वेळेला हे कळलं, हे सगळे रेल्वे मंत्रालयामध्ये सगळे सगळे बिहारी बसले होते मंत्री, कोणी ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये जर समजा नोकऱ्या निर्माण होणार असतील तर त्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मिळाल्या पाहिजेत, हा माझा आग्रह तेव्हाही होता, आजही आहे. महाराष्ट्रातल्या नोकऱ्या आहेत, इथे परीक्षा होतात, पण परीक्षा देताना स्थानिक भाषा वापरली जात नाही. त्या परीक्षा देताना ज्या वेळेला ममता बॅनर्जी ज्या वेळेला तिकडे बसल्या, आल्या रेल्वे मंत्रालयामध्ये, तिकडे मंत्री म्हणून बसल्या, त्या मंत्री म्हणून बसल्यावरती त्यांनी पहिला निर्णय दिला की यापुढे ज्या ज्या राज्यांमध्ये रेल्वेच्या परीक्षा होतील त्या 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 स्थानिक भाषेमध्ये होतील, हा पहिला निर्णय त्यांनी दिला आपल्या आंदोलनानंतर. दुसरा निर्णय दिला की ज्या राज्यांमध्ये केंद्रीय आस्थापनांमधल्या किंवा रेल्वेमधल्या ज्या काही नोकऱ्या उपलब्ध होतील त्या तिथल्या स्थानिक बेरोजगार तरुणांना तिथे नोकऱ्या दिल्या जातील, हा दुसरा निर्णय त्यांनी केला आपल्या आंदोलनानंतर. आता मला सांगा, जर बाहेर राहून मी एवढे चमत्कार करू शकतो, आज जाऊन काय काय करीन सांगा मला. जर इथे महाराष्ट्रात राहून जर मी समजा दिल्ली गदागदा हलवतो तर दिल्लीत पाठवून किती गदागदा हलेलो. पण हे कोण नाही, हे कोण खासदार तिथे बोलले नाहीत. काँग्रेस आणि एनसीपीच्या खासदारांकडनं तर मला अपेक्षाही नाही, पण शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तरी तिकडे बोलायला पाहिजे होतं, तेही नाही बोलले. उत्तर प्रदेश आणि बिहार मधले खासदार त्यावेळेला महाराष्ट्रावरती तोंड सुख घेत होते, मराठी माणसांना शिव्या घालत होते. एक खासदार तिकडे उभा राहिला नाही तिकडे की महाराष्ट्राची भूमिका काय, मराठी माणसाचं मत काय, मराठी मुलांवरती कसा अन्याय होतोय, एक खासदार तिकडे बोलायला तयार झाला नाही, एक खासदार. अरे हे दिल्लीवरनं जर समजा सारख्या सारख्या गोष्टी जर इथे येणार असतील, माझ्याकडे काल कोणतरी हिंदी वर्तमानपत्राचे लोक आले होते, मी जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळेला ते मला बोलले बरोबर आहे तुमचं मत. मी म्हटलं मग तुम्ही का नाही मांडत, तुम्ही का नाही सांगत, हे हिंदी चॅनलचे लोक आणि इंग्लिश चॅनलचे लोक, मी बोलतोय काय ह्याचा बरोबर चुकीचं ट्रान्सलेशन करून समाजामध्ये फक्त आग लावायची, एवढा एकच धंदा यांचा, त्याशिवाय यांना बातम्या कशा मिळणार ना, बातम्या कशा मिळणार यांना. एखाद्या शहराची, एखाद्या राज्याची एक कपॅसिटी असते, ती संपलेली आहे, मुंबई शहराची संपलेली आहे, तो विषय कधी संपलेला आहे, तरीही येत आहेत, बदा बदा पडतायत. आणि यंत्रणा कशा राबतात, यंत्रणा कशा लावल्या जातात, मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून सांगतो. माझे मित्र रितेश देशमुख, ते रितेश देशमुख एकदा त्या करण जोहरच्या घरी चालले होते, त्यांच्या इमारतीमध्ये त्यांच्या घरी काहीतरी जेवायला चालले होते. लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट खाली आली, लिफ्ट खाली आली, दरवाजा उघडला, आतून एक एवढा एवढासा मुलगा बाहेर पडला, तो लिफ्टमन होता. रितेश आतमध्ये गेल्यानंतर तिकडे वरती जाई जाताना त्यांनी तिकडे विचारलं, बाबा तू कधीपासून नोकरीला लागला इथे, मी तुला आधी पाहिलं नव्हता. तो बोलला नाही साहेब मला एक 4 वर्ष झाली, आपला 4 दिवस झाले, 4 वर्ष काय म्हणतो, 4 दिवस झाले. तो बोलला 4च दिवस झाले लागून. तो बोलला हो, नाव काय तुझं, नाही असंच काहीतरी मिश्रा बिसरा काहीतरी सांगितलं तुम्ही, कुठला राहणार म्हणे. तो बोलला उत्तर प्रदेशचा. मग त्यांनी काहीतरी गाव बिहू राज्य बिज काहीतरी ते जिल्हा बिल्ला सांगितलं तिथला म्हणे. मुंबईत कधी आला म्हणे, 6 दिवस झाले म्हणे. 6 दिवस झाले होते मुंबईत येऊन, चौथ्या दिवशी नोकरी लागते, 4 दिवसात नोकरी लागते त्याला. हे कशा प्रकारची यंत्रणा उभी करतायत, नोकऱ्या लागतायत यांना. आपण अनेकदा बघतो इथे कोणाला विचारायला फुरसतच नाही, इथे आम्ही कुठच्या परिस्थितीमध्ये जगतो आहोत, कसे जगतो आहोत, कोण माणसं येतात आम्हाला विचारायला काही वाट काय विचारतच नाही, नुसते जगतो आहोत. राज्य सरकारची जबाबदारी आहे ही खरी,
ही माणसं कोण येतात, काय करतायत? आज तुम्ही अनेक सोसायट्यांमध्ये बघा, अनेक बँकांच्या बाहेर बघा, अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील कि ते दोन डबल बॅरलची बंदूक घेऊन वॉचमन उभे असतात. बघितलेत का तुम्ही? माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो, मी तुम्हाला आत्ता सांगतो, तुम्ही उद्या पोलीस खात्यामध्ये तिथे मेन कमिशनर ऑफिसला तुम्ही रिव्हॉल्व्हरसाठी किंवा पिस्तलसाठी ऍप्लिकेशन करून बघा. एक तर तुम्हाला मिळणार नाही. खूप चौकशी अंती मिळालंच लायसन्स तर ते तुम्हाला मुंबई पुरता मिळेल, त्याच्या बाहेरचं मिळणार नाही. आणि ही माणसं येतात डबल बॅरलची बंदुका घेऊन येतात, तिथून येतात सगळेजण. यांना डबल बॅरलच्या बंदुका देतं कोण? यांना ऑल इंडिया परमिट्स देतं कोण? हे कोणते पोलीस तिकडचे आहेत की ज्या ह्यांना लायसन्सेस देतात? माहितीच नाही. कारण अनेकदा ही लायसन्सेस सगळी खोटी असतात. हे खोटी वेपन्स घेऊन इकडे येतात आणि आपल्या बँकांच्या आणि सोसायट्यांच्या बाहेर उभे राहतात आणि सुरक्षा देतात. याच्यानंतर मला सांगा, तुम्ही सुरक्षित राहणार कसे? हा काय दोन समाजातला किंवा दोन राज्यातला विषय नाहीये, पण ह्या राज्याचा विषय, सुरक्षेचा विषय आहे. हा कोणी मांडायचा नाही तिथे. इथे मांडून झाला, पण या राज्याला, या महाराष्ट्र राज्याला याचा किती ताप होतोय, किती त्रास होतोय. आज इथे माझ्यासमोर पोलीस बांधव आहेत, इथे मागे पुढे सगळीकडे आहेत. एकदा पोलीस स्टेशनला जाऊन विचारा तर, बघा तर महाराष्ट्रामधला क्राईम रेट किती वाढलाय. हे कोण सांगणार तिकडे दिल्लीला? कोण मांडणार त्यांच्या कानात जाऊन? हे कोण कोंबणार? कोणी आमचा खासदार तिकडे बोलायला तयार होत नाही, कोणी तुमची व्यथा बोलायला तयार होत नाही, कोणी तुमची व्यथा मांडायला तयार होत नाही. फक्त निवडणुका, एवढ्या निवडणुका आहे की निवडणुका करा बस, आम्हाला फक्त निवडून द्या, पुढल्या 5 वर्षानंतर परत भेटू, परत निवडून द्या. 67 वर्ष हा सगळा प्रकार चालू आहे. 67 वर्ष स्वातंत्र्य मिळून आज 65-67 वर्ष झाली. आम्ही अजून मूळ विषयांच्या पलीकडेच गेलो नाही, अजून आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. तुम्ही आज राज्यांमधल्या निवडणुका बघा, तुम्ही या लोकसभेच्या बघा, विधानसभेच्या बघा, जे प्रचार करतात त्या प्रचारातली भाषणं बघा. आम्ही नोकरी देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही रोजगार देऊ, आम्ही वीज देऊ, आम्ही रस्ते देऊ, बस याच्यावरती 67 वर्ष निवडणुका चालू आहे. जगातला हा एकमेव देश असेल भारत देश की जो फक्त या 4 आणि 5 मुद्द्यांवरती 67 वर्ष निवडणुका लढवतोय. आम्ही ह्याच्या पुढे जायलाच तयार नाही होत. आमच्या मागून आलेले देश कुठच्या कुठे निघून गेले, पण आम्ही अजून तिथेच आहोत, चिखलामध्ये. याचं कारण 30-30 माणसं निवडून पाठवायची, 30-30 माणसं निवडून जातात. आज ज्यावेळेला माझे खासदार ज्यावेळेला तिकडे निवडून जातील, त्यांच्यावरती नजर ही माझी असेल. अजिबात गडबड चालणार नाही मला तिकडे. ज्या भूमिका मांडायच्या, ज्या गोष्टी मांडायच्या, त्या तुम्हाला मांडाव्याच तिकडे लागतील. वेळ प्रसंगी तुम्हाला अंगावरती जावं लागेल. केसेस पडल्या तरी चालतील, माझ्यावरती 94 आहेत, सेंचुरी करायला मी तयार आहे. पण हे फालतू गोष्टी मी इथे महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. तुम्हीही त्या गोष्टी सहन करता कामा नये. अशा प्रकारच्या ह्या निवडणुकांना मी सामोरं जातोय. ह्या सामोरं जात असताना मला आपण सर्वांचे आशीर्वाद हे खूप महत्वाचे आहेत. म्हणून मी ही निवडणूक लढवतोय. जी लढवतोय ती अत्यंत प्रामाणिकपणे लढवतोय. माझा दुसरा तिसरा कुठचाही हिडन अजेंडा नाही त्याच्या खालचा आणि मागचा. मी जे लढवतोय तिथे गेल्यानंतर मी माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं, नरेंद्र मोदींना मी विनंती केलेली आहे, पहिली 5 वर्ष त्यांनी भारताकडे नाही पाहिलं तरी चालेल, पण उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडचा त्यांनी गुजरात करावा, आमची डोकेदुखी कमी होईल. आणि ही सगळी निवडणूक लढवत असताना मला तुमच्या सर्वांच्या प्रेमाची, आशीर्वादाची मला गरज आहे. इथे आज आदित्य शिरोडकर कुठे नाही, इकडे आज आमचा आदित्य इथे निवडणुकीला उभा आहे, उमेदवार म्हणून आपल्या समोर दिलेला आहे. आपण सर्वजण येत्या 24 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आदित्य शिरोडकरला आपण सर्वजण प्रचंड मताने विजयी कराल, अशी एक आशा अपेक्षा आपणा सगळे बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.